भोकरदन शहरामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. मात्र परतीचा पाऊस आणि शेतीचं नुकसान यामुळे दिवाळीची रंगत कमी झाल्याचं कुठेतरी दिसतंय. परतीचा पाऊस सुरू असला तरी भोकरदन शहरामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दिवाळी सणानिमित्त विविध साहित्यांनी दुकाने सजली आहे, त्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये नागरिक मोठी गर्दी करताना दिसत आहे. मात्र परतीच्या पावसामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलाय. यामुळे शेतकऱ्यांची बाजारपेठेमध्ये गर्दी कमी दिसून आली आहे. तर बाजारपेठेमध्ये लक्ष्मी मूर्ती, आकाश कंदील, रंगीबेरंगी पंती, बोळके, दिवाळी विविध प्रकारचे फटाक्यांची दुकाने सजली होती. तसेच विविध प्रकारची मिठाई आणि फराळाची दुकानंही थाटली आहे. दरम्यान सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची कमी गर्दी दिसून आली. मात्र परतीचा पाऊस आणि शेतीचे नुकसान यामुळे दिवाळीची रंगत कमी झाल्याचे दिसत आहे.